नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत आहे दहावीच अंतर्गत मूल्यमापन जे आहे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा त्यावर आपण विचार करणार आहोत दोन हजार बावीस ची ही बोर्डाची परीक्षा आपल्या सगळ्यांसाठी महत्वपूर्ण आहे कारण गेल्या वर्षी बोर्डाची परीक्षा झाली नव्हती परंतु या वर्षी होणार आहे मग तुमचं अंतर्गत मूल्यमापन आणि प्रॅक्टिकल कसं होणार आणि त्या प्रॅक्टिकलला तुम्हाला मार्क कसे दिले जाणार आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क कसे मिळू शकतात यावरती मित्रांनो आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल तर आत्ताच आपला आपला हा चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके आता याची जर तुम्हाला पी डी एफ फाईल हवी असेल या सगळ्यांची तर तुम्हाला या व्हिडिओच्या खाली लिंक दिली त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपल्या वेबसाईट वर जाऊन तुम्ही ती पी डी एफ फाईल जी आहे ती डाउनलोड करू शकता ओके तर आता बघूयात पुढचा मुद्दा सगळ्यात पहिली गोष्ट जर आपण विचार केली विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं तर विज्ञानाचं प्रात्यक्षिक परीक्षा जी आहे ती यावर्षी ऑफलाईन होणार आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं तुमच्या शाळेमध्येच प्रात्यक्षिक परीक्षा होणार आणि ही प्रात्यक्षिक परीक्षा वीस गुणांसाठी असणार आहे आता याच्यामध्ये बघा प्रकल्प आहे हे सगळं विभाजन आहे म्हणजे याच्यामध्ये जर आपण विचार केला तर हे तुमच्या वीस गुणांचं विभाजन विज्ञान भाग एक तुम्हाला टोटल दहा मार्क दिसतात आणि विज्ञान भाग दोन टोटल दहा मार्क आता हे कसं होणार प्रकल्प तुम्ही आला प्रकल्प जो आहे प्रकल्प जो आहे प्रकल्प करायला दिला जाईल त्याचे तुम्हाला दोन गुण आहेत प्रकल्पाचे या ठिकाणी गणित भाग विज्ञान भाग एक ला दोन गुण प्रकल्पासाठी विज्ञान भाग दोन ला प्रकल्पासाठी दोन गुण आहेत ओके आणि आपले प्रात्यक्षिक बघा प्रात्यक्षिक वहीला तुम्हाला विज्ञान भाग एकला दोन मार्क आणि दोन ला दोन मार्क म्हणजे हे चार मार्क तर हातातलेच आहेत हे तुमचे प्रात्यक्षिकच्या वहीचे चार मार्क आहेत त्याच्यामुळे हे मार्क हातातून गेले नाही पाहिजे त्याच्यानंतर प्रात्यक्षिक तुम्ही जे प्रॅक्टिकल कराल आणि गृहपाठ किंवा गृहपाठ असेल तर त्याला तुम्हाला सहा मार्क आहेत सहा अधिक सहा बारा मार्क होतात आता याच्यामध्ये हे तर विभाजन झालं प्रकल्प दोन मार्क प्रात्यक्षिक वही दोन मार्क आणि प्रात्यक्षिक सहा मार्क आता हे सहा गुणांचं जे प्रात्यक्षिक आहे हे प्रात्यक्षिकाला या सहा गुणांचं विभाजन पण करायचं एक सूत्र दिलं हे सहा गुणांचं जे विभाजन नेमकं कसं होणार त्यासाठी सुद्धा काही मार्गदर्शक सूचना ज्या आहेत त्या बोर्डाने दिल्या तर त्या सुद्धा आपण बघू बघा या ठिकाणी हे जे सहा मार्क आहेत ना त्याचं विभाजन असं आहे की प्रयोगाची कार्यपद्धती काय आहे ती बघून तुम्हाला दोन मार्क देणार निरीक्षण तुम्ही घेतलंय का पुरेसं व्यवस्थित नोट डाऊन केलंय का त्याला तुम्हाला दोन मार्क आहे आणि तुम्ही अनुमान आणि निष्कर्ष जे काढता त्याला दोन मार्क असे टोटल तुम्हाला या ठिकाणी इथं सहा मार्ग एक विज्ञान एकला आणि विज्ञान भाग दोन ला असणार आणि प्रात्यक्षिक परीक्षेसाठी विज्ञान एक आणि विज्ञान दोन साठी प्रत्येकी एक प्रयोग परीक्षेसाठी देणे अपेक्षित आहे म्हणजे विज्ञान भाग एक ला तुम्हाला एक प्रयोग मिळणार आहे आणि विज्ञान भाग दोन ला दोन एक प्रयोग असे दोन प्रयोग तुम्हाला दिले जाणार आहे त्याची ही गुण विभागणी इथं खालील प्रमाणे ची आहे वरील प्रमाणे पाहिजे ही वरची त्याची गुण विभाग विभागणी तुम्हाला दोन प्रयोग असणार विज्ञान भाग एक चा एक आणि विज्ञान भाग दोनचा एक आता नेमके कुठले प्रयोग तुम्हाला परीक्षेला विचारले जाऊ शकतात हे तुम्हाला सांगतो कारण ते सुद्धा प्रयोग बोर्डानं आपल्या वरती दिलेले आहेत तर हे प्रयोग नेमके कुठले आहेत तर ते आपण आता बघूयात बघा या ठिकाणी विज्ञान भाग एक जो आहे त्याच्यामध्ये रासायनिक अभिक्रियांचे प्रकार या यावर एक प्रयोग असेल किंवा प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे कापचे चिपेचा जो प्रयोग आहे तो आणि प्रिझमच्या साह्याने होणारे प्रकाशाचं अपस्कर प्रकाशाचं अपस्करण कसं होतं ते आणि बहिर्वक्र भिंगाचे नाभीय अंतर आणि होपचे उपकरण हे जे काही पाच प्रयोग आहेत ते खूप महत्वाचे आहेत यापैकी एखाद्या प्रयोगावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो एक विचारला जाऊ शकतो आणि विज्ञान भाग दोनचे फुलांची रचना सूत्र विभाजन अर्धसूत्री विभाजन मानवी प्रजनन संस्था जैविक खते आणि प्राण्यांचे वर्गीकरण ओके तर हे सगळे मला या ठिकाणी दिसतात हे पाच प्रयोग आहेत तर हे सगळे प्रयोग पाच आणि पाच दहा प्रयोग जे आहेत ते नोट डाऊन करून ठेवा अशा प्रकारे एकंदरीत आपल्याला विज्ञान जो भाग एक आणि दोन आहे यांचा अंतर्गत मूल्यमापन आहे तर तुम्ही सगळ्यांनी ही व्हिडिओ संपूर्ण बघितली त्याबद्दल मनापासून आभार आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। आणि नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज आत्ताच आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते, ते सुद्धा दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद